नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे बिरसा मुंडा चौकामध्ये क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भाजपा परिवारातर्फे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, माहूर तालुका भाजपा अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, विजय आमले, नंदकुमार जोशी, बन्सीगोपाल अग्रहरी, पुरुषोत्तम लांडगे, नाना लाड, शंकर जोशी, संजय पेंदोर, शरद भडांगे, सोनू तोडसाम, प्रमोद सोनकर, केशव केंद्रे, तसेच पत्रकार वसंत कपाटे, पद्मजा गिरे, संजय सुरोशे, संजय घोगरे, गणेश चव्हाण आदींची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टी माहूर परिवाराच्या तसेच बाकी मित्रमंडळ लोकांच्या उपस्थितीमध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा या मानव महामानवास माहूर येथील बिरसा मुंडा चौक या ठिकाणी त्यांच्या चौकामधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर त्यांना सर्व उपस्थितांनी अभिवादन केलेलं आहे. खरोखरच क्रांतीसूर्य बिरसा मुंडा हा आपल्या देशातील अत्यंत एक फार मोठा महामानव होऊन गेला आहे. साधारणतः 1875 दरम्यानचा जन्म झालेला हा महामानव अवघ्या 25 कारकिर्दीमध्ये अत्यंत सुंदर आणि राष्ट्रीय स्तरावर यांच्या कार्याची दखल घेतल्या जावी अशा प्रकारचं झारखंड परिसरामध्येच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये विशेष अशा प्रकारची कारकिर्द त्यांनी केलेली आहे. चामुंडा यांनी आदिवासी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याच्यावर होत असलेले अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी जी क्रांती केली आणि त्यांच्या क्रांतीतूनच आज सर्व आदिवासी गोरगरीब समाज अतिशय ताठरपणाने उदरनिर्वाह करतो, जगामध्ये वावरतो, याचं सर्व श्रेय या महापुरुषालाच द्यावं लागेल. आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. माहूर येथून संजय घोगरे, राजू दराडे आणि अनवर खिच्ची यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत.